माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. मित्र, मी आहे महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या अंतर्गत असलेल्या अन्नक्षेत्रामध्ये. भारतामध्ये जिथं जिथं हिंदूंची देवस्थाने आहेत तिथले गाजलेले अन्नक्षेत्र म्हणजे एक तर तिरुमला तिरुपती, दुसरं श्री शिर्डी साई संस्थानचं आणि तिसरं हे अक्कलकोटचं, ज्या ठिकाणी अगदी वर्षाचे 12 महिने अन्नदान केलं जातं, अन्नक्षेत्र चालवलं जातं. आणि विशेष म्हणजे हे अन्नक्षेत्र चालवणारे जे प्रमुख आहेत, जन्मंजय राजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांशी ज्यांचा संबंध आहे, ते इथलं संस्थान आहे अक्कलकोट संस्थानचे राजे जन्मंजय राजे, ते हे संस्था चालवतात. तुम्ही बघाल आता इकडे कॅमेरा फिरवा की सारखं वर्षाचे 12 महिने अशा पंगती सुरू असतात. इथं लोक जेवण आनंद आस्वाद घेत असतात, प्रसादाचा भोजनाचा, आणि तृप्त होऊन इथून जात असतात. आपण इथल्या काही भाविकांशी, इथले काही ट्रस्टींशी चर्चा करणारच आहोत, पण आपण तुर्त आणि माझ्याच पाठीमागे दिसते ती स्वामीजी समर्थांची मूर्ती, आणि भोजन घेऊन तृप्त झाल्यानंतर लोक इथं आरती करतात, दर्शन घेतात स्वामीजींचं. अशा एक अतिशय प्रसन्न अशा हॉलमध्ये मी आपल्याला आता घेऊन आलेलो आहे. इथं अन्नक्षेत्र अतिशय पौष्टिक असा सात्विक असा अन्न भक्तांना इथं या ठिकाणी देण्यात येतं, आणि याचे चालक याचे संचालक जन्मंजय राजे भोसले यांच्याशी आपण प्रयत्न करूया संवाद साधण्याचा. तर इथं ज्यावेळेस सण उत्सव असतो महाराजांचा, तर त्यावेळेस लाख लाख लोक जेवण करतात, आणि बघा म्हणजे किती आश्चर्याने कुणालाही काहीही कमी पडत नाही. आणि ॲव्हरेज जर काढलं तर 25 ते 30 हजार भाविक वर्षाचे 12 महिने इथं जेवण करून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं, म्हणजे तृप्त होऊन ढेकर देऊन प्रसाद घेऊन इथून जातात. तर अशा या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. किती शिस्त आहे, किती व्यवस्था आहे हे पाहण्यासाठी आलेलो आहोत. एक मिनिट पाऊस कर चालू केलं का. आपण आता काही भक्त इथं भोजन घेत आहेत, महाराजांचा प्रसाद घेत आहेत, त्यांच्या शिवशरताई आपलं ना ज्योती दीपक कुंभार. कुठून आलात आपण? सातारा. सातारा आलेले ताई आहेत. बरं, कसं वाटलं ह्या छत अन्न क्षेत्रामध्ये? खूपच सुंदर, पूर्ण ही सिस्टीम केली ती खूप छान आहे, आणि जेवणाची चव वगैरे खूप छान आहे. शिस्त पण खूप छान आहे, कुठंच काही नाही. तृप्त होऊन इथून निघाला. हो. आपलं नाव? सोनाली सुतार. कुठून आलो? सातारावरून. काय वाटतं? नाही, छान सोय आहे, अगदी म्हणजे चविष्ट आहे. माझं नाव मानसी महेश मोहटकर, दौंडवरून आले मी. दौंड दौंड छान असते, वरच्यावर येतो आम्ही इथे, आणि चांगली सोय वगैरे असते. हा, हे अन्नक्षेत्र इथलं शिस्त, इथल्या अन्नाची चव, जेवण टेस्टी असते, शिस्त देखील असते, आणि आता एवढे उशीर झाला तरी देखील बंद ठेवत नाहीत येणाऱ्या. तुम्ही तृप्त होऊनच जा. हो हो, प्रत्येक भाविकाचा मन तृप्त. तर हे आपण प्रातिनिधिक काही प्रतिक्रिया घेतल्या की किती भक्त आनंदाने इथून भोजन आस्वाद घेऊन प्रसाद घेऊन जातात. आता आपले इथं पुजारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तर भोजन आस्वाद घेतल्यानंतर इथं श्री समर्थांची मूर्ती आहे, भक्त तृप्त होऊन इथे येऊन आरती करतात, महाराज त्यांना आरती देतात, आरती करतात. महाराज, काय अनुभव आहे आपला? सकाळी यायचे तिथे आले जे पावती फाडले लोकांना आम्ही पूजेला बसवतो, त्यांच्याकडून संकल्पविधी करून घेतो. संकल्पविधी आजला तर कुलदेवतेची पूजा होते, त्याच्यानंतर अन्नपूर्णेची पूजा करून घेतली जाते. मग हा इथला नैवेद्य थाट मंदिरात घेऊन गेला जातो, मंदिरात तिथं नैवेद्य दाखवलं जातो, इथं आल्यानंतर पण नैवेद्य दाखवलं जातं, आरती केली जाते, आणि संकल्प सोडून महाप्रसादला सुरुवात होते. महाराजांनी इथलं दिनचर्या सांगितली की काय काय केलं जातं, तर भक्तांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो इथून भोजन तृप्त होऊन गेल्यानंतर, तो तुम्ही रोजच पाहतो? हो हो, रोजच पाहतो. आणि जे अन्नदान केलं जातं हे स्वामींचा प्रसाद असल्याकारणे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना प्रत्येक कणामध्ये आनंद आणि अमृताचा योग मिळतो. धन्यवाद महाराज. तर असे हे श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या शेजारचं हे अन्नक्षेत्र,
आम्ही आपल्यापर्यंत पूर्ण काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भक्तांच्या प्रतिक्रिया दिल्या, इथल्या महाराजांच्या दिल्या, आणि माझ्या पाठीमागे जी लाईन दिसते याच संदर्भातल्या, म्हणजे सारखं लाईनी चालू असतात, ॲव्हरेज जर काढलं तर 25 ते 30 हजार लोक इथं भोजन आस्वाद घेत असतात, प्रसाद घेत असतात. तर सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्राविषयी आपण आता सविस्तर माहिती घेतली आता बाईटमध्ये. पण ही खरं तर साधारणतः एक कुटुंब चालवणंसुद्धा फार जिकिरीचं आणि कठीण काम असतं. तर लाखो लोकांच्या जेवणाचं आणि इतकी शिस्तबद्ध की आश्चर्य वाटेल. मला तर भारतामध्ये तीनच देवस्थानं अशी दिसली, एक तर तिरुपतीचं अन्नक्षेत्र, दुसरं शिर्डी संस्थानचं आणि तिसरं हे. तर हे चालवणारे जे प्रमुख आहेत, कुटुंब प्रमुख म्हणू आपण, मोरे काका आज आपल्यासोबत आहेत. काका, कसं शक्य, कधीपासून हे साधारण चालतं हे अन्नक्षेत्राची सुरुवात? गुरुपौर्णिमा 1988 साली सुरू झाली. 88 आज जवळ 33 वर्ष हे अव्याहत अविरतपणे हे अन्नदान सेवा हे कार्य चालू आहे. आणि सुरुवातीपासून आपणच आहात का? हो, सुरुवातीपासून यांनी हे जे चालू केलं आहे की आमचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंद्रजी विजयसिंह भोसले यांनी आपलं स्वतः पुढाकार घेऊन चालला आणि त्यांच्याबरोबर आम्ही आपलं त्यांना मदत केली आणि त्यांच्याबरोबर खांद्याला आपण हे आपलं हे प्रचंड हे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. हा साधारण कॅम्पस किती एकरचा आहे? हा हे टोटल 16.5 एकर कॅम्पस आहे. 16.5 एकरपैकी जवळ 6.5 एकर आपण आपलं मुस्लिम कब्रस्तानला दिलं, आणखी बायपासला एक दिलं, म्हणजे विना मोबदला दिलं. उरलेली जी जागा आहे, या उरलेल्या जागेमध्ये हे एवढं प्रचंड आपण साम्राज्य उभा केलं आहे. म्हणजे गार्डन आहे, इथं महाप्रसाद ग्रह आहे, दोन मोठ्या इमारती, निवासी इमारती, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, आणि हा एवढा पार्किंगचा एरिया आहे. एवढं सगळं एकत्रित असं हे 10.5 एकर एरिया. हे एवढं मोठं कसं, म्हणजे कसं सांभाळतं? आम्हाला कुठंच उणीव दिसलं नाही, मी शोधत होतो काय उणीव सापडतं. काय करतोय या ठिकाणी, जवळ 300 लोकांच्या सेवेकरीचा स्टाफ आहे, सगळ्यांना जबाबदारी दिली आहे, प्रत्येक डिपार्टमेंट सेक्शन केलेत, त्या सेक्शनला हेड म्हणून असं नेमलेले आहोत, आणि त्या त्यापासून ते कामं करून घेतात, जबाबदारीने कामं करतात, हे विशेष आहे. आणि शेवटी काय, अन्नक्षेत्र म्हणजे एक जगन्नाथाचा रथ आहे. काय सगळ्यांनी, सगळेजण हात लावले तर ओढला जाणार आहे, एकटा मी करतो हे कधी शक्य नाही. काय आणि त्यामुळे प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात प्रत्येकजण काम करा, प्रत्येकात कासरा आपल्या हातात आहे. कासरा तसं म्हणायचं नाही, काय शेवटी जगन्नाथाचा सगळेजणी हात लावतो ते ओढलं जाणार, हात जागेवरून हलतो नाहीतर नाही हलणार. हे स्वामीचं मोठं कार्य आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये ही सदैव ही जाणीव असते, ही भावना असते, त्याच्यामुळे हा प्रचंड हे जे कार्य चाललं आहे स्वामीचं प्रदर्शित चाललेलं आहे. तर आपण जे हे अनमोल कार्य करत आहात काका, माय मराठी चॅनलच्या वतीनं, सर्व भक्तांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा. उत्तरोत्तर यात प्रगती हो, लोक तृप्त होऊन भक्त इथून जावत, त्यासाठी ईश्वर आपल्याला अधिक बळ देवो, अधिक आयुष्य देवो. धन्यवाद. जय जगत्.